नमस्कार मी विकास झाडे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काल राष्ट्र महाराष्ट्राचे संपादक आदरणीय अशोक भाऊ वानखेडे यांनी उत्तर प्रदेशात काय चाललंय निवडणुकीच्या निमित्तानं यावर आणि विभागात शेतकऱ्यांचा मोठा शेतकरी बहुल विभागाचं त्यांनी पूर्ण सांगितलंय आणि आजही ते युपीआय आणि बाकी भागात फिरत आहे आता युपी मे काबा हे आता सगळं सुरू आहे त्यात प्रचार गीत होतात आहे त्याच्यावर सत्ताधारी तुटून पडतात आहे आता खासदार मंत्री पण असे लोकगीताला पण प्रत्युत्तर द्यायला गेलेले आहेत काल असुद्दीन उईसी यांच्या गाडीवर गोळीबार पण झालेला आहे ते एकूण लोक म्हणजे इतके हे झालेले की नाही नाही सत्ता हमेही चाहिए मग ते सत्ताधारी असो की विपक्ष असो आता अमित शाह तर घरोघरी पत्रक वाच वाटत आहेत आजची पण स्थिती अशी आहे आणि मधून सुरुवात केलेली आहे तर भाऊ आजचा हा भाग आपण तुम्ही कैराणा हे काय प्रकरण आहे का, का भाजपला वाटतं की तिकडे गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे भाऊ सुरू करा आ, धन्यवाद विकास कैराना हा एक आ, मास्टर चावीसारखा परावलीचा जा शब्द झालेला आहे उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि उत्तर प्रदेशच नव्हे तर पूर्ण देशाच्या राजकारणात कैराना असं म्हटलं की सगळ्या लोकांना वाटतं की हिंदू मुसलमान मुसलमान पीडित तिथे पाकिस्तान आहे का तिथे हिंदू खूप प्रताडित होतात का असे बरेचसे प्रश्न समोर येतात मी कैराण्याला पहिलेही गेलो होतो पहिलेही लगातार जात आलेलो आहे आणि आज मी उत्तराखंड मध्ये आलो पण उत्तराखंड मध्ये यायच्या अगोदर मी त्या मेरठ वरनं कैराना आणि मग कैराना वरनं शामली वगैरे असं तो पूर्ण बेल्ट फिरत आज मी आता पोहोचलोय डेहराडून कैरानामध्ये अं जे मोठं एक पिक्चर दाखवलं जातं एक मोठं त्याचं वर्णन केलं जातं की कैराना काय आहे दोन हजार चौदा मध्ये कैरानामध्ये दोन गँग ऑपरेट करत होत्या बरेचशा आता ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सिरियल आलेले आहेत त्यात भोकाल म्हणून एक सिरियल आहे आणि ती सिरियल ज्या शहरावर आणि ज्या भागात केंद्रित आहे त्याच भागाचा एक पार्ट जो आहे तो कैराना आहे असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे जी त्याच जिल्ह्यात येतो कैरानामध्ये दोन गँग ऑपरेट करत होते आणि त्या गँग एक होता फुकरान गँग आणि दुसरी मुकीम काला गँग आणि ती वसुली गँग होती ती फिरोती घ्यायची लोकांची वसुली करायची धमक्या द्यायची चोरीचा माल डकेती हे असले कामं करायचे ते तर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी तिथल्या लोकल व्यापाऱ्यांना धमकावायला सुरू केलं आणि ते धमकावणं पूर्णपणे लोक आपलं ऐकत नाही किंवा आपला जाब बसत नाही जबर बसत नाही म्हणून त्यांनी एका आठवड्यात तीन खून पाडले आणि एक दहशत निर्माण केली काही व्यापाऱ्यांनी पैसे दिले आणि काही व्यापाऱ्यांना वाटलं की ह्या करणं आपली सुटका नाही आणि आपला बिझनेस फार मोठा आहे कुठपर्यंत पैसे द्यायचे म्हणून असे तीन या चार परिवार होते त्यातला एक सुरतला गेला एक दिल्लीला शिफ्ट झाला एक डेहराडूनला शिफ्ट झाला एक हरियाणामध्ये शिफ्ट झाला कारण कैराणा आणि हरियाणा याची बॉर्डर आहे हा उत्तर उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या बॉर्डरवर ही ही आहे म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर पासून आपण मध्ये जातो म्हणजे हरियाणामध्ये जातो तर त्यावेळेला त्या तिथले जे खासदार होते हुकुम सिंग यांनी एक आरोप लावला तात्कालीन समाजवादी पार्टीची सरकार अखिलेशची सरकार की इथे मुसलमान हिंदूंना पलायन करायला भाग पडतात आणि मग त्याच हुकुमसिंगांनी एका पंधरा दिवसात आपलं वक्तव्य वापस घेतलं आणि त्यांनी सांगितलं की नाही हे जरा चुकीचं होतं हे बेसिकली इथं हिंदू मुसलमान नव्हतं ते व्यापारी आणि जसे गँगस्टर सगळीकडे असतात सगळीकडेच जे दादा भाई लोक असतात त्यातला तसला प्रकार होता परंतु त्यांनी केलेला पहिला आरोप भारतीय जनता पार्टीने डोक्यावर उचलून घेतला पण त्यांनी केलेलं खंडन ते अजूनही स्वीकारायला तयार नाही त्यामुळे कैराना हा त्यांनी एक हॉटस्पॉट घेतला आणि कैरानामधून मुसलमान तिथे हिंदू लोकांना घर सोडण्यात आणि पलायन करण्यासाठी जबरदस्ती करतायत आणि त्या आतंकी ती जी मुसलमानांचा जो आतंक आहे त्यामुळे तिथे हिंदू भारतात असून सुद्धा पाकिस्तान असल्यामध्ये राहतात अशी एक आ, एक पूर्ण तो आ, पिक्चर रंगवण्यात आलं आणि त्यानंतर मग दोन हजार चौदा मध्ये जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनच्या अगोदर तिथे दंगे झाले त्या मध्ये नव्हे परंतु त्या कैरानाच्या जवळच्या क्षेत्रामध्ये आणि मग त्या दंग्याच्या आणि त्या कैरानाच्या हिंदू पलायन या नावेवर लाटेवर भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणवीस चे इलेक्शन जिंकले परंतु मध्ये दोन हजार सतरामध्ये उमेदवार जिंकून आला समाजवादी पार्टीचा कारण कैराण्यामध्ये आजपर्यंत कधीही जातीय दंगली झालेल्या नाही एक एकही दंगल तिथे झालेली नाही तिथे हिंदू आणि मुसलमान ते फार एकोप्यानी राहतात आणि तिथले सगळे मी बऱ्याचशा व्यापाऱ्यांना भेटलो व्यापाऱ्यांच्या मंडळ अध्यक्षांना भेटलो त्यांचं असं म्हणणं आहे की तो तो ते जे दोन चार जे परिवार गेले ते त्या अंडरवर्ल्डच्या त्या धमकीमुळे गेले होते हा ते लोक मुसलमान होते परंतु तिथे जो मुसलमान आमदार होता त्या आमदाराचं आणि त्या गँगचं काहीही घेणं देणं नव्हतं ना त्या समाजवादी पार्टीचं सरकार होतं तिथलं काहीही घेणं देणं नव्हतं मग त्यानंतर दोन हजार सतरामध्ये जेव्हा योगी सरकार आलं तेव्हा ते त्याच्या अगोदरच ते लोक जेलमध्ये गेले होते आणि त्यातला एक जो गँगस्टर आहे मुकीम काला तो तिथे जे गँगवॉर झालं जेलमध्ये त्यात तो मारला गेला आणि फुकरान गँगचा फुकरान जो आहे तो सध्या जेलमध्ये सजा भोगतोय परंतु ते लोक सर्व ही गोष्ट पण मानतात की योगी सरकार आल्यानंतर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन फार चांगली झाली तशी इथे लॉ एड ऑर्डर सिच्युएशनची प्रॉब्लेम होती परंतु ते मुसलमानांसोबत जोडणं हे मुसलमानावर अन्याय आहे असं तिथला बहुतांश हिंदू सांगतो आता त्या कॉन्स्टिट्युन्सीची जर आपण संरचना पाहिली तर ते जे शहर आहे तिथे मुसलमान पूर्णपणे त्यांची जनसंख्या जास्त आहे आणि जो रुरल म्हणजे ग्रामीण कैराणा जो आहे तिथे बऱ्याचशा गावामध्ये गावाची गावं हिंदूची आहेत पण अशी काही गावं पण आहेत तिथे गावाच्या गाव मुसलमान आहे आता मी तिथे एका व्यापाऱ्याला अनिल जैनला मी बोललो अनिल सॉरी गुप्ता तो तो तोच तुम्हाला सांगत होता की त्यांचं जे अनिल गुप्ताचं जे गाव आहे त्या गावात तो म्हणाला की फक्त माझच एकट्याच म्हणजे जहानपुरा हे गाव आहे म्हणे छोटं गाव आहे आमचं कैदानाच्या बाजूला त्या गावात गुप्ता म्हणजे माझा परिवार हा एकटा वैश्य परिवार होता दोन तीन सेनी आणि दोन तीन दलित असे करून टोटल त्या पूर्ण गावामध्ये दहा हिंदू परिवार होते पण पर म्हणाला आजपर्यंत आम्हाला कधीही असं वाटलंच नाही की आम्ही मुस्लिम बहुल क्षेत्रात राहतो आणि इथे हिंदू आणि मुसलमान काही आहे त्यांनी सांगितलं की इथे कधीही दंगे झाले नाही मुसलमान दिवाळी तेवढ्याच आनंदात साजरी करतात आणि तेवढ्याच आनंदात आम्ही त्यांच्या ईदमध्ये सेलिब्रेशनला जातो परंतु ते जे वक्तव्य हुकुमसिंगनी केलं होतं स्वर्गीय आता है। स्वर्गी है तेनी तेनी ते सध्या नाही आहे स्वर्गीय हुकुमसिंग त्यांनी जे केलं त्यानंतर त्यांनी ते वक्तव्य वापस घेतलं परंतु भारतीय जनता पार्टीनी त्यांनी केलेल्या पहिल्या आरोपाला धरून याचं पूर्ण असं एक वातावरण बनवलं पूर्ण देशात की जसं मुसलमान कैरानामध्ये हिंदूंना जबरदस्ती तिथे घर खारी करायला पाठवतात ते म्हणाले की लोक म्हणतात की तीनशेची लिस्ट आहे चारशेची ची लिस्ट कुठनं आली ते आम्हाला माहिती नाही एवढं नक्की की तीन या चार परिवार जे आहेत ते बोटावर मोजण्यासारखे आहेत आणि त्यांनी मोजून दाखवले हे लोक गेलीत कुठे गेलीत ही आम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट तिथे जे राजकारण आहे ते, ते, राजकार ते वर्षानुवर्ष दोन परिवारांमध्ये डिव्हाइड केलेलं आहे म्हणजे आता हुकुमसिंग हा जो ह्या परिवार आहे हा फार मोठा परिवार आहे हुकुमसिंग सात वेळा तिथे आमदार राहिलेले आहेत एक वेळा खासदार राहिलेले आहेत आता त्यांची मुलगी म्हणजे त्यांची मृगांका तिला बीजेपीने तिकीट दिलं ती तिसऱ्यांदा लढते दोन वेळा तिला अगोदर पण दोन्ही वेळा ती निवडणूक हारली आणि आता हे तिसऱ्यांदा पुन्हा निवडणूक लढते तिचा चुलत भाऊ आहे एक अनिल चव्हाण तो स्वतः तिच्या विरोधात एक वेळा निवडणूक लढला आज तिच्या सोबत आहे परंतु कुठे ना कुठे जे असं त्या लोकांना भेटलं असं कळतं की कुठे ना कुठे तो आतमधनं भितराघात करतोय ताक जर ही पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक हारली तर मग हिचं जर नाव परमनंट कटलं तर मग आपल्याला काहीतरी राजकीय भविष्य आहे त्याप्रमाणे तिथे आंतरिक वाद जो आहे भाजपामध्ये तो आहे दुसरीकडे समाजवादी पार्टीने ज्याला तिकीट दिलं तो आ, नदीम हसन आहे आणि तो दोन वेळाचा आमदार आहे आता त्याचा जो इतिहास आहे त्यांच्या परिवाराचा हसन परिवाराचा त्याचे आजोबा अख्तर हसन ते खासदार होते त्याचे वडील अ त्याच्या वडिलांचा एक युनिक रेकॉर्ड आहे अनवर हसनच तो एक वेळा विधान म्हणजे तो विधानसभेमध्ये राहिलेला आहे विधान परिषदेमध्ये राहिलेला आहे लोकसभेतही राहिलेला आहे लोक आणि राज्यसभेतही राहिलेला आहे म्हणजे चारही सदनांचा मेंबर असलेला असा तो आहे त्याची आई ती सुद्धा तबस्सुम बेगम ती सुद्धा एक वेळा तिथे खासदार राहिलेली आहे आणि हा स्वतः नदी दोन वेळा आमदार आहे आणि ती सध्या लढतोय त्याचं काही असं क्रिमिनल रेकॉर्ड नाही किंवा तिथे का काही असं काही क्रिमिनल रेकॉर्ड दिसत नाही आणि जेव्हा तिथल्या लोकांना मी म्हटलं की हा मुस्लिम बाहुल एरिया आहे मग तिथे दोघेही गँगस्टर मुसलमान होते त्यांनी मला प्रश्न विचारला तुम्ही वानखडे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले म्हटलं हो तर म्हणाला मुंबईमध्ये काय मुसलमान जास्त आहेत का मग मुंबईमध्ये दाऊद कसं राज्य करतो म्हणाला गँगस्टर्सना जाती नसतात ते सगळ्याच जाती धर्माचे असतात त्यांना फक्त एकच काम असतं पैसा घेणे इलिगल काम करणे कानून म्हणजे कायदा तोडणे हेच काम त्यांचं असत पण त्यांचं जे आज पूर्ण कैरण्याच्या लोकांचं जे दुखणं आहे ते फार वेगळं आहे ते म्हणाले की आम्ही या बाबतीला बिलकुल मानतो की योगी सरकार आल्यानंतर अं म्हणजे छोटे उठाईगिरी जेव्हा ज्याला म्हणतो आपण पिक पॉकेट किंवा पॉकेटमार मार ते सुद्धा आता घरी बसलेले आहेत त्यामुळे कायद्याची तर घडी फार चांगली बसली परंतु बाकी गोष्टींच काय महागाई भयानक का आहे बेरोजगारी भयानक आहे बाकी इन्फ्रास्ट्रक्चरला त्रास भयानक आहे ते म्हणाले इतकी असंख्य प्रॉब्लेम आहेत की मग आपण फक्त लॉ अँड ऑर्डर चांगलं असेल तर मग आपण त्यासाठी आपण हे सगळं कसं झेलू शकतो आणि लॉ अँड ऑर्डरमुळे इन्व्हेस्टमेंट येते तर मग ती इन्व्हेस्टमेंट कुठे आहे आम्हाला तर काही दिसत नाही त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की अखिलेश आणि मुलायम सिंग यांच्या मध्ये बराच फरक जाणवतो अखिलेश हा फार समजूतदार दिसतोय आणि जी नवीन समाजवादी पार्टीची ती जो गोष्ट करतोय तिथे खरोखरच यादव आणि मुसलमान गँगस्टर्सना त्यांनी दूर ठेवलेला आहे काही ठिकाणी तिकीट देण्यात आली ती गोष्ट वेगळी तर क्रिमिनल तर सगळ्यात म्हणजे भारतीय जनता पार्टीने सुद्धा जर नव्वद लोकांना तिकीट दिली त्यांच्यावर क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे पण जो सामाजिक एक प्रश्न आहे सांगतो मी विकास आ, तो अतिशय हास्यास्पद आहे त्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही पत्रकार सुद्धा का तुम्ही याला हिंदू मुसलमान करता ते म्हणाले कमीत कमी तुम्हाला आम्ही टी व्ही हिंदीवर पाहतो बाकी चॅनल्सवर पाहतो तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे आमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे त्या कैरानाला तुम्ही इतकं बदनाम केलं इतकं बदनाम केलं की म्हणाले आज आमच्या मुलांना मुली मिळत नाही लग्नासाठी मी ज्या गुप्ता तो तिथे मंडल अध्यक्ष आहे त्या व्यापाऱ्यांचा तो म्हणाला साहेब माझ्या माझ्या स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी दीड वर्ष मी कुठे कुठे गेलो फक्त कैराना म्हटलं की लोक म्हणतात नको बाबा तिथे मुसलमानांचा त्रास आहे आम्ही मुलींना तिथे देणार नाही लग्न त्यामुळे म्हणाले आम्हाला आमच्या जिल्ह्यातले लोक सुद्धा देत नाही इतकं तुम्ही त्याला बदनाम केलं पण वस्तुस्थिती तशी नाही म्हणाल तुम्ही आता इथे आहात आमच्याकडे नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष मुसलमान लोक म्हणजे मुसलमान अध्यक्ष असतो आमचा कारण म्हणतात ती मेजॉरिटी आहे पण पर आतापर्यंत एकही दिवस आम्हाला असं कधी कळलं कर नाही असं वाटलं नाही की कोणी मुसलमान तिथे राज्य करतो आम्हाला आम्ही मुसलमान आणि हिंदू फार एकोप्यानी फार भावासारखे राहतो कृपा करून तुम्ही राजकारणी आपल्या मतदानासाठी किंवा आपल्या भाकरी शिकण्यासाठी आमच्याबद्दल इतकी आम्ही म्हणजे तुम्ही किती जरी बोलले किती जरी, यून, कि न, कि जरी ते अमित शाह येऊन तिथे गेले किंवा योगींनी काय म्हटलं किंवा समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी आणि काँग्रेसनी काही जरी म्हटलं काही चॅनल्स फार असं म्हणतात की आता म्हणजे मुसलमानांनी पाकिस्तानच बनवला कैरानामध्ये ते सगळं जरी त्यांनी म्हटलं तरी आमच्या वैयक्तिक कैरानातल्या हिंदू मुसलमानांवर काही फरक पडलेला नाही आम्ही अजूनही एक आहोत आम्ही सगळे एकत्र आहोत फक्त तुम्ही आम्हाला बदनाम इतकं केलं ते बदनामी आमची टाळा कारण आमचं सामाजिक जीवन आता फार त्याचं अस्तित्व फार त्रासदायक होतं आता मुलांच्या लग्न करण्यासाठी आम्ही पालन करायचं का जर आता आम्ही मुलांच्या लग्नासाठी जर मला उद्या दिल्लीत येऊन मुलाचं लग्न करायचं असलं तर मग या पालनासाठी मुसलमान जिम्मेदार, जिम्मेदार की मीडिया जिम्मेदार की राजकारणी जिम्मेदार हे, हे या गोष्टीचं तुमच्याकडे उत्तर आहे का पण भाऊ तुम्ही आता सांगताना दोन प्रश्न आले की मुस्लिम गँगस्टरनी बदनाम केलं मुसलमानांना तिथे आणि हिंदूलाही वाटतं मुसलमानांबद्दलची सहानुभूती तिथे की नाही मुस्लिम असे नाहीत आणि जे लॉ असं असं म्हणणं म्हणणं की मुसलमानांमध्ये मुसल्मान, एज्युकेशन कमी असतं मुसलमानांमध्ये मुलं जास्त होतात लग्न जास्त करतात त्यामुळे ते केअर करत नाहीत त्यामुळे हे उठाईगिरे किंवा छोटी छोटी कामं करणारी मुसलमानाची लोक तुम्हाला सापडतील पंपचर लावण्यापासून गाडी ठीक करण्यापर्यंत मेकॅनिक आणि दर्जी ते म्हणाले पण जर त्यांनी कोणी पॉकेट मार असलं तरी असलं तरी तो हा हिंदू आहे म्हणून याच्याकडे चोरी करायची म्हणाले त्या गँगस्टर्सनी मुसलमान लोकांकडनं सुद्धा वसुली केलेली आहे ते मुसलमान लोक आता मुसलमान म्हणे कारण हा बहुल क्षेत्र हा जिल्हा मुसलमान बहुल आहे हे गाव मुसलमान बहुल आहे मग हे मुसलमान काय आता सुरतला जातील हे मुसलमान दिल्लीला जातील त्यामुळे म्हणे असं मग म्हणूनच त्यांनी उत्तर दिलं काय मुंबई मध्ये मुस्लिम संख्या किती आहे लोकसंख्या किती आहे काय मुस्लिम पूर्ण मुंबई कंट्रोल करतात का तिथे तर शिवसेनेचं राज्य आहे मग दाऊद इब्राहिम तिथे कसा डॉन झाला ते मत कस मतपेटीत मला वाटतं तिथे तिथे मतपेटीत जर जायचं असतं विकास तर दोन हजार मध्ये जेव्हा तीन लोकांचे दोन हजार चौदा मध्ये हत्या झाली एका आठवड्यात बऱ्या आणि त्यानंतर तीन चार परिवारांनी पलायन केलं त्यानंतर झालेल्या इलेक्शन मध्ये विधानसभेच्या म्हणजे दोन हजार सतरा मध्ये समाजवादी पार्टीचा उमेदवार हरायला पाहिजे होता हे असंच गणित आहे की अयोध्यामध्ये मध्ये बाबरी मजिद पडल्यानंतर बीजेपी सत्तेत आलं नाही बरोबर बर बर परंतु त्या राम जन्मभूमीचा इश्यू पूर्ण देशात तुम्ही त्याला कॅश केलं त्यामुळे कैरानामध्ये कैराना हा प्रॉब्लेमच नाही आहे कैरानामध्ये हिंदू मुस्लिम हा प्रॉब्लेमच नाही आहे पण कैरानामध्ये प्रॉब्लेम आहे हे दाखवून तुम्ही पूर्ण देशात हिंदू मुस्लिम तुष्टीकरण करता आणि एका हिंदूंना एकत्र आणून त्यांचं राजकारणात आपण किती फायदा उठवू शकतो त्याचं तुम्ही एक प्रयत्न करता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे करायचं ते करा पण तुम्ही त्या कैरानाला इतकं बदनाम करू नका बाहेरच्या लोकांना असं कैराणाला असं वाटतं की आम्ही असे दरवाजे बंद करून बसलेलो आहे आणि बस, बस कोणी मुसलमान आला की आम्ही घरातून बाहेर निघत नाही आणि वाळूच पाहावं लागतं जसं पाकिस्तानमध्ये हिंदूंबद्दल बोललं जातं तसं कैरणामध्ये हिंदू मध्ये बोलले जातं बोल ते म्हणाले आम्ही एवढे मोठी बाजारपेठ घेऊन बसलो सगळी ती बाजारपेठ जी आहे मार्केट आहे ती मुसलमानांक हिंदूंकडे आहे मुसलमानांकडे आपली त्यांचे काही काही व्यापारी काही व्यापारी मुसलमान पण आहेत त्यांनी पण फिरवती दिली त्यांना पण त्रास झाला परंतु जेव्हा पलायन झालं तेव्हा म्हणे आम्ही स्वतः सिंगांना सांगितलं बरोबर की साहेब हे काय बोलले तुम्ही अहो त्या गँगस्टरमुळे सगळ्यांनाच त्रास आहे मग हुकुमसिंगनी कारण सिंगचे ने तिथे नेता होते आणि ते एक परिवार प्रतिष्ठित परिवार आहे त्यामुळे हुकुमसिंगनी आपलं ते वक्तव्य वापस घेतलं होतं आणि मग ते म्हणाले की ते हिंदू मुसलमानामुळे हे पलायन नाही झालं जे एक दोन परिवार गेले ते परिवार त्या गुंड्यांमुळे गेले त्याच्यावर नंतर ऍक्शन झाली दुसरी गोष्ट ज्या मिठाईवाल्याचं ते सारखं म्हणजे मिठाईवाल्याचं जे नाव आलं होतं तो हरियाणामध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी गेला होता पण तो म्हणाला मी कैरानामध्ये माझा बिझनेस बंद नाही केलाय त्यानंतर ती गोष्ट म्हणजे त्या सिंग आणि कैरानामध्ये तो तो इश्यू संपला होता परंतु जसं कानपूरमध्ये मिळालेली कॅश पियुष जैनची ती समाजवादी पार्टीची पण नाही आणि बीजेपीची पण नाही ती आता सगळ्यांना कळलं ते पुष्कराज जैन हा समाजवादी पार्टीचा एम एल ए त्याच्याकडे सुद्धा इन्कम टॅक्स रेट झाली तिकडे काही सापडलं नाही परंतु अजूनही अमित शहा भाषणात म्हणतात की कानपूर मे मिला हुआ क्या समाजवादी का था कारण एकच गोष्ट बोलायची खोट बोलायचं आणि रेटून बोलायचं रेटून बोलायचं त्यामुळे मी तितक्या लोकांना जितक्या हिंदू आणि मुसलमान लोकांना मी बोललो त्या सगळ्यांचं एक म्हणणं होतं त्या कैराणाला बदलाम नका करू साहेब आमची खरी वस्तुस्थिती लोकांसमोर आणा आणि ते म्हणाले मी फक्त असं तुम्हाला बोलत नाही आहे तुम्ही जर माझा इंटरव्ह्यू घेतला टीव्हीवर तर मी स्क्रीनवर येऊन सांगायला तयार आहे मला भीती नाही आहे कारण मला माहिती आहे आमच्याकडे हिंदू मुसलमान आहे प्रश्न मग आता तिथे हर हर मोदी घर घर मोदी असं जे चाललेलं ना गृहमंत्री स्वतः पत्रक वाटून राहिलेत काय पत्रक वाटून राहिले असले तरी मला तिथे समाजवादी पार्टीला ये दिसतय ओके okay. कारण बीजेपी मध्ये आतमधले भांडण आहेत आणि जेव्हा बीजेपीची लहर होती तीनशे पंचवीस सीट बीजेपीनी घेतली त्यावेळेस कैराना समाजवादी पार्टीकडे होत आणि यावेळेला तर अँटीनकेम्सी आहे तेव्हा मध्ये मला अजूनही एज जे आहे ती समाजवादीला दिसते परंतु कैरानाच्या नावाने बाकीच्या उत्तर प्रदेशमध्ये हिंदूंना एकत्र करण्याचा प्रयत्न जो होतोय राजकारणासाठी त्यामध्ये कैराना बदनाम होत हे एक एवढं नक्की गाण होता ना देखो हाँ। ये दीवानो तुम ये काम ना करो राम का नाम बदनाम ना करो तो तुम्हारा तो गुप्ता जी मना ले की, आपको तो बोलना चाहिए कि देखो ये सुन लो ये नेता तुम ये काम ना करो फालतू में खैरा ना का नाम बदनाम ना करो ए, आ, आता होता है कि रामाच नाव घेन सग हिंदू मुस्लिम अस बदनाम करना चाहिए यूपी मध्य प्रकार चलने लगे बगूया आज एक वेगळा विषय तुम्ही आणि बिलकुल लोकांच्या आत्मीयतेचा विषय तुम्ही भाऊ हाताळला लोकांपर्यंत पोहोचवलेला आहात आपण उद्या युपीच्या नवीन विषयाकडे येऊ की काय होईल म्हणजे याचा इम्पॅक्ट कसा होईल आणि दोन हजार चोवीस तुमचं चित्र कसं असेल धन्यवाद भाऊ आपण पुन्हा भेटूया उद्या